नातं आणि आम्ही घरातून नातेवाईक तर आहोतच आहोत, पण ज्यांनी माझ्या काळामध्ये मला छान अशी साथ दिलेली, आमचे मेवणे सुरू आहेत माझे, ते मेवणेच मला वाटतं मेवणेतच माझं टिकवावं, कारण काय कसं बी मिळत आहे ते। आणि त्यांनी माझ्या जुन्या काळामध्ये मला साथ दिली आणि मला मनापासून जवळ घेतलं असे आमचे मनोजी भडकर सर्वांनी जोरदार आला त्यांचा कार्यक्रम पुन्हा असंच सर्वांनी ह्याच्यापेक्षा चांगल्या ताकदीने ऐकायचा आणि त्यांचा कार्यक्रम असा आहेच की तुम्हाला उठवायला चान्स नाही। माझ्या एका गाण्यानंतर त्यांचं लगेच कार्यक्रम सुरू होतं आणि ते सुद्धा एक का होईना गाणं माझं ऐकायला बसणार आहे जेव्हा भाग्य अरे घर से निकले थे टहलने के लिए तो दिल में कुछ तो अरमान थे, कई जंगल तो कई कब्रस्तान थे, और चलते चलते एक हड्डी को ठोकर लगी तो हड्डी के ये बयान थे, अरे मुसाफिर जरा संभल के चलना क्योंकि हम भी किसी जमाने में इंसान थे। बघा अरे मानवा तू विसरू नको, मानवा तू विसरू नको, तुझ्या सत्य नीतीला गर्वाने तू फुगू नको आपुल्या या छातीला, कारण तुझ्या परी भले भले मिळाले या मातीला, तुझा परी भले भले मिळाले मातीचा देह आहे आणि मातीतच जाणार आहे, जेवढं भी कमवायचंय सगळं हित ठेवायचंय। आमच्या सारख्याला वाटत की एखादं लेकरू झालंय, आता लेकरू शाळेत झालं, शाळेत गेलं की असं वाटतं की ते दहावी पास व्हावं, दहावी पास झाली की त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण करावं, पूर्ण केलं की एखादी बायको चांगली त्याला भेटावी, चांगली बायको झाली की त्याला बी निप्रूव्ह व्हावं, ह्या प्रत्येकाच्या अपेक्षा होत 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 आयुष्य कधी संपून जातं तेच कळत नाही, नेमकं जीवन जगायचंच कधी हे कळत नाही। म्हणून सांगायचंय की सख्या बापाला तू रे होऊ नको बेमान, त्या बापाने ज्याने तुला जन्म दिलाय त्याला सख्या बापाला, अरे सख्या बापाला, हॅलो सख्या बापाला तू रे होऊ नको बेमान, ये म फासा पडल्यावर होशील तू, सख्या बापाला तू रे होऊ नको बेमान, ये म फासा पडल्यावर होशील तू हैरान, दुसऱ्याच्या मुखातून जर दुसऱ्याच्या मुखातून जर घास तू रे वडशील, खड्डा दुसऱ्यासाठी पण तूच त्यात पडशील,
तुझी बायका मुलगन गोत्र सगे सोयीने रडतील बैजा। अरे बायका मुलगन गोत्र सगे सोयीने रडतील आणि पापी कृत्य केले आणि नरकामध्ये दोन्ही भुजावरती दोन चित्रगुप्त पाहणार खूप वर्षापूर्वी भडकवाडांच्या कार्यक्रमाला मी असायचो, भडकवाडांच्याकडे मी सात संगत करायचो। आज भडकवाडांच्या सोबत मी काम करतोय, माझं मोठं भाग्य आहे आणि ही सुद्धा ती त्यावेळीची आठवण आहे। हे सुद्धा आहे ते भडकवाडांच्या कार्यक्रमामध्ये एकत्र असलेलो आम्ही भेटलेलो, जवळजवळ 20-22 वर्षानंतर आम्ही भेटतोय आणि हा खूप मोठा योग की आज पुन्हा एकदा भडकवाडी और मै भी एक साथ। तुझी बायका मुलगन गोत्र सगळे सोयीने रडतील पापी कृत्य केले आणि नरकामध्ये ज्यावेळी जन्म होतो आपला त्याच्या पाचवीला सतवा येऊन मरण लिहून जाते आणि यमदूताचे चित्रगुप्त दोन येतात। पाप जर केलं तर त्याची उजव्या भुजावर लिखापडी होती आणि पुण्य जर केलं तर डाव्या भुजावर होती। मग तुम्ही अंधारात करा त्याचा हिशोब तसा मिळतो, शास्त्र सांगतोय बरं का, मनाचं काय सांगत नाही। आणि म्हणून सांगायचंय की दोन्ही भुजावरती दोन चित्रगुप्त पाहणार, अरे मानवाचा जन्म वेड्या, अरे मानवाचा जन्म वेड्या पुन्हा नाही येणार। मग त्या बालू मामाला अरे बालू मामाला विसरू नको, विसरू नको देवाला, भक्तीने जाऊ धारून मिटवीन तुझ्या भ्रांतीला, तुझ्या परी भले भले समोर एवढा मोठा सिनियर आर्टिस्ट आहे बसलेला आहे, त्यांना मी तिथं बसवून मी कार्यक्रम करणं योग्य नाही, माझी सेवा उरकायची मला, पण ते सुद्धा ऐकतायत ही माझी मोठी गोष्ट आहे, ते पण ऐकायला बसले म्हणून मी एक अंतरातून गातो आणि शेवट त्यांची एक फॉर्मेशन गाणं माझा मुकणार फक्त गाऊन माझा कार्यक्रम संपवत। बघा बाळ ज्यावेळी जन्माला येतं, बाळ ज्यावेळी बाळ जन्माला येतं त्यावेळी ते बाळ रडत असतं आणि सगळ्यांना हसू असत। कबीरा जब हम पैदा हुए तो जग हसे और हम रोए, कबीरा जब हम पैदा हुए तो ये जग हसे और हम रोए। ज्यावेळी आपण जन्म देतो त्यावेळी सगळं जग हसत असत आणि आपण मात्र रडत असतो। कबीरा जब हम पैदा हुए तो ये जग हसे और हम रोए, लेकिन ऐसी कर निकल चलो कि हम हसे और जग रोए। अरे बालपण सर तुझ खेळण्यात घालवलं, तरुणपणी जीवन हे वासनेत थोडं वयात आलं आणि उगा थोडं कळायला लागलं थोडं काय असत। डाली डाली पर हर किसी ने नजर डाली, तो मैंने भी एक डाली पर नजर डाली। डाली डाली पर हर किसी ने नजर डाली, तो मैंने भी एक डाली पर नजर डाली, लेकिन बेवकूफ तो वो डाली का माली उसने उडाली ही का डाली। अरे बालपण सर तुझ खेळण्यात घालवलं, तरुणपणी जीवन हे वासने तू चालवलं, दारू गांजा पायी नि दारू न
तशी भीत एक भी पेल्याला नाही ती मशीन जाण्याची बाकी दारू खेड्या गावात कमी आहे ती बरं पण थोडी जरी पिलं तरी लई चढती असं ऐकू नये बापा बापा एका दारुड्याला मी विचारलं की दारू पिऊन काय मिळतंय एका दारुड्याला मी विचारलं की तुला दारू पिऊन काय मिळतंय ती दारुडा म्हणलं असलं जीवन जगण्यापेक्षा मस्त मेलेलं बरं दारुडा म्हणलं असलं जीवन जगण्यापेक्षा मस्त मेलेलं बरं आणि मरणाची वाट बघत बघत थोड पेलेलं बरं कसं पटायला लागलं वा 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 दुसऱ्या दारुड्याला विचारलं मी दुसऱ्या दारुड्याला म्हटलं दारू पिऊन काय मिळतंय दुसरं काय म्हणलं मोहाच्या फुलात फुलत गेलं पाहिजे अन्नशेच्या नादात कस झुलत गेलं पाहिजे अरे मोहाच्या फुलात फुलत गेलं पाहिजे नशेच्या नादात कस झुलत गेलं पाहिजे पण माझ्या प्रेताला कुणी पेण्या बिगर येऊ नका माझं प्रेत कस हलत डुलत गेलं पाहिजे दारुगांजा बाईनी वरती येईना संसार अहंकारी तोऱ्याने फिरू नको बापाची कमाई तुला बापाची कमाई बापा तुला बापाची कमाई होती जगण्याला आज बर ज्याला बापाने कमवून ठेवलं त्याला पैशाची आणि त्या माणसांची किंमत नसते ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलंय त्याला त्या पैशाची आणि बापाची किंमत असते म्हणून सांगायचंय की खरे सर्व काही या पैशाचा पायी पैशामुळे भाव भावाला खाई पैशासाठी कुणी विकते आपला इमान आणि पैशाचे पुजारी विकते देवधर्म ग्रंथ पोथी पुराण कुणी पैशाच्या पायी विकते आपल्या लेकीला आणि कुणी पैशाचा लोभीपती विकतो आपल्या सौभाग्यवतीला कुणी पैशाच्या पायी विकते आपला पोटचा गोळा आणि कुणी पैशाच्या पायी विकते आपल्या लग्नाचा तो सोहळा मग कुणी पैशाच्या पायी खातो आपल्या बहिणीची कमाई आणि घडे सर्व काही या पैशाच्या पायी कुणी पैसा माणसाला भगवान बनवतो तर पैसा माणसाला शैतान बनवतो पैसा बुडवतो पैसा तुडवतो आणि पैसा नको नको ते घडवतो मग त्या पैशाच्या पायी गरीबाचं प्रेत स्मशानात अडकून राही आणि घडे सर्व काही या पैशाच्या पायी सख्या बापाला तुरे होऊ नको बेमान आणि येम फासा पडल्यावर होशील तू बालपण सार तुझ खेळण्यात घालवलं तरुणपणी जीवन हे वासनेच चालवलं दारुगांजा बाई निवर्ती आहे ना संसार अहंकारी तोऱ्याने फिरू नको घर घर तुला बापाची कमाई होती जगण्याला आजवर आई बाप मेल्यावर तू रे काय करणार शहाणा असून या सोंग घेऊ नको येड्याच आणि झोपेमध्ये स्वप्न पाहू नको बंगला गाड्याच कारण निर्जीव होत अरे निर्जीव होता काया कुडी चालतील सरणाला रडतील थोडे दिवस चंदन येणार नाही साथीला बायको जरी असली तरी स्मशानापर्यंत उसके आगे कोई नाही बाप्पा हो लय म्हणतो ना जीवाची जीव लगाय सरणात नाही स्मशानापर्यंत बायको नंतर घरी म्हणून एकट्यालाच निर्जीव होता काया कुडी चालतील सरणाला अरे रडतील थोडे दिवस चंदन येणार नाही साथीला तुझ्या परी भले भले